नमस्कार, मेट्रो न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता नजर टाकूयात मेट्रो न्यूजच्या टॉप 10 घडामोडींवर। लॉकडाऊनच्या काळात खरी अवघड स्थिती झाली आहे ती स्थलांतरित मजुरांची। अन्न पाणी आणि पैशाविना या मजुरांना आपल्या हातचं काम या कोरोना महामारीमुळे सोडून आपल्या गावाकडे पायी परतावं लागलंय। याचाच विचार करत गरिबांसाठी परवडणाऱ्या दरात सरकारी घरं भाड्याने देण्याच्या योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। जगात भारत टॉप 3 मध्ये तर देशात महाराष्ट्र कोरोना बाधितांमध्ये टॉप 1 वर असताना नगर जिल्ह्यानेही पॉझिटिव्ह रेशो मध्ये राज्यात टॉप 10 मध्ये धडक मारली आहे। कोरोना पॉझिटिव्ह रेशो 10% पुढे ढळला आहे। नगर जिल्ह्यातील बाधितांची कोरोनावर मात करत ठणठणी होण्याचा रेशो 69.21% आहे। राज्यात 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे इथे कोणाचा मंत्री कुठे फिरतोय आणि काय निर्णय देतोय हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहित नसतं, असा टोला अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लगावलाय। नगर जिल्ह्यात गुरुवारी 21 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले। यामध्ये आज सर्वाधिक नगर तालुक्यात 6 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले। गुरुवारी आढळून आलेल्या 21 रुग्णांमध्ये नगर तालुक्यात 6, नगर शहरात 3, श्रीरामपूर तालुक्यात 2, नेवासा तालुक्यात 2, अकोले तालुक्यात 1, संगमनेर तालुक्यात 1, जामखेड तालुक्यात 2, भिंगारमध्ये 1 आणि कर्जत तालुक्यातील 1 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून। दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला टँकर सुरू होऊन पावसाळ्यातही ते सुरू राहणाऱ्या नगर जिल्ह्यात यावर्षी लवकरच टँकर मुक्ती झाली आहे। यावर्षी मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मनासारखा पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या झपाट्याने कमी होत गेली आहे। सध्या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मोठा खर्च आणि यंत्रणा वापरावी लागत असलेल्या प्रशासनालाही मोठा दिलासा यामुळे मिळालाय। टंचाईग्रस्त लॉकडाऊन मध्ये सुरू असलेल्या कोविड स्पेशल ट्रेन मधून चक्क सिगारेटच्या तस्करीचा प्रकार समोर आलाय। दिल्लीच्या कस्टम विभागाने 40 लाख रुपये किमतीच्या सिगारेट जप्त केल्यात। जुनी दिल्ली स्टेशनवर कस्टम विभागाने ही कारवाई केली। पीटीआयच्या वृत्तानुसार कस्टम विभागाने पॅरिस ब्रँडच्या 4.5 लाख सिगारेट जप्त केल्यात। संस्था MKCL नॉलेज फाउंडेशनने इयत्ता 1 ते 8 इयत्तेसाठी मराठी माध्यमातील पहिल्या सत्रातील शिक्षण दूरदर्शनवरील सह्याद्री वाहिनीवर विद्यार्थ्यांना मोफत मिळावे यासाठी टिलीमिली महामालिका सुरू करण्याचं ठरवलं असून 20 जुलैपासून ही मालिका विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे। जवळपास 1.5 कोटी विद्यार्थ्यांना यामुळे लाभ मिळणार असल्याची माहिती MKCL कडून देण्यात आली। भारतीय रेल्वेने आता बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाची निर्मिती केली आहे। रेल्वेने या इंजिनाला नवोदूत असं नाव दिलंय। बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनच्या निर्मितीमुळे भारतीय रेल्वेनं एका नव्या युगात पाऊल ठेवलंय। हे इंजिन पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात बनवलं गेलं असून हे इंजिन बॅटरीवर चालतं, तसंच त्याची पहिली चाचणी देखील यशस्वी झाली आहे। मराठा समाजातील तरुणांसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत आज वेगळाच गोंधळ बघायला मिळालाय। सारथीचा प्रश्न लावून धरणारे छत्रपती संभाजीराजे भोसले यांना व्यासपीठावर स्थान न मिळाल्यानं त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मंत्र्यांनाच खडसावलंय। शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीवरून सुरू असलेल्या टोलेबाजीत आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली। शब्दच्छल करणाऱ्यांना पवारांनी गारद केलंय असा टोला भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना त्यांचे नाव न घेता लगावलाय।